हॅलो स्टुडंट्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश सेंटेन्स पाहणार आहोत तेही मराठीमध्ये त्याचा मिनिंग पाहणार आहोत सो लेट स्टार्ट बघा फर्स्ट आपलं सेंटेन्स आहे मी तुमच्याशी कसा संपर्क साधू म्हणजेच हाऊ कॅन आय कॉन्टॅक्ट यू हाऊ कॅन आय कॉन्टॅक्ट यू त्यानंतर तुम्ही इथे पहिल्यांदा आलात का आर यू हिअर

तू मला स्पष्टपणे ऐकू शकतोस का कॅन यू हिअर मी क्लिअरली कॅन यू हिअर मी क्लिअरली होय मी तुला अगदी स्पष्टपणे ऐकू शकतो म्हणजेच येस आय कॅन हिअर यू व्हेरी क्लिअरली आय कॅन हिअर यू व्हेरी क्लिअरली आपण मला पाहू शकता म्हणजेच काय कॅन यू सी मी आपण मला पाहू शकता कॅन यू सी मी त्यानंतर नाही मी तुला पाहू शकत नाही म्हणजेच नो आय कांट सी यू नो आय कांट सी यू त्यानंतर आपण काल काही खरेदी केली का, खरे के का म्हणजे आपण काल काही खरेदी केली का सो डीड यू ऑर वी यू केव्हा की तू काल काही खरेदी केलीस का असं म्हटलं तर आपण काय म्हणू डीड यू बाय एनिथिंग येस्टरडे ओके okay? आणि आपण इथे वाक्यात काय वापरलं आहे की आपण राईट right? सो so, आपण काल काही खरेदी केली का म्हणजेच डीड वी बाय एनिथिंग येस्टरडे ओके सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश सेंटेन्सेस आणि त्याचा मराठी अर्थ पाहिला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकनवर क्लिक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू